नमस्कार. आज आपण बघणार आहोत अत्यंत पौष्टिक असं सॅलड रेसिपी. ती म्हणजे छोलेचं सॅलड, म्हणजे चिकपी सॅलड. जेवताना आपण सॅलड खाणं खूप महत्वाचं असतं, आणि जर तुम्ही डाएटवर असाल तर नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला आवडेलच. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 कप उकडून घेतलेले छोले. हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते, सकाळी कुकरमध्ये घालून याला 6 शिट्ट्या करून घेतल्या, आणि शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे जे छोले असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चिकपीस सुद्धा म्हणतो, तर हा ग्रेट सोर्स आहे प्लांट बेस्ड प्रोटीनचा. म्हणजे जे कोणी नॉनव्हेज खात नसेल त्यांच्यासाठी हा व्हेज मधला सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. ज्याप्रमाणे डाळी वगैरे खातो आपण, त्याचप्रमाणे चिकपीचा जे वाट छोल्यांचा ऑप्शन खूप बेस्ट आहे. ह्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, त्याचप्रमाणे विटॅमिन भरपूर आहेत, मिनरल्स आहेत, त्यामुळे अत्यंत पौष्टिक अशी हे छोले आहेत. डाएट मध्ये आपण त्याचा समावेश नक्कीच केला पाहिजे. तर मी इथे असे 1 बाउल जवळजवळ छोले घेतलेले आहेत आणि मस्तपैकी शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर या सॅलड मध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची. सर्वात आधी मी टाकते बारीक चिरलेला कांदा. कांदा हा आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो, त्यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असतं, आयरन ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्याचप्रमाणे कोलॅजिन प्रोडक्शन, इम्युन हेल्थ आपली चांगली करतं. त्यानंतर घातलेला आहे बारीक एक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, रिच सोर्स आहे विटॅमिन सी चा, आपल्या स्किन साठी सुद्धा, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल साठी सुद्धा चांगला असतो. तर असे भरपूर असं पौष्टिक सॅलड होणार आहे, एकदम साधं आहे पण हेल्दी. त्याचप्रमाणे मी इथे घातलेला आहे अॅवोकॅडो. अॅवोकॅडो म्हणाल तर हार्ट हेल्थ साठी खूप चांगला आहे, त्याचप्रमाणे या अॅवोकॅडो मध्ये हेल्दी फॅट्स आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात आणि त्याचं क्रीमी टेक्स्चर असतं, त्यामुळे त्याची सॅलड मध्ये चव एकदम मस्त लागते. अवेलेबल असेल तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर मी इथे घातलेली आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरची. 2 प्रकारच्या माझ्याकडे ढोबळी मिरची होत्या, एक पिवळी आणि एक हिरवी. किसलेला गाजर टाकलेला आहे, गाजर डोळ्यांसाठी खूप पौष्टिक असतो. त्यानंतर ही कोथिंबीर, कोथिंबीर सुद्धा आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगली असते. बारीक चिरलेली घातलेली आहे लेट्यूस 1/2 कप. बारीक चिरलेलं आलं घातलेलं आहे 1 चमचा. घातलेला आहे लिंबूचा रस आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरी पावडर टाकायची आहे. आणि आवडत असेल तर किंचित चाट मसाला टाका, नाही टाकला तरी सुद्धा ऑप्शनल आहे, लिंबू आपण पिळलेलाच आहे. तर आता हे मस्तपैकी सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छोले थोडेसे गरम होते, पण तुम्ही जर गार करून मग सॅलड बनवलं तर एकदम चव मस्त लागते. तर असं छान मिक्स करायचं आणि एन्जॉय करायचं. तुम्ही एवढंच जरी खाल्लं तरी तुमचं पोट भरणार आहे, किंवा जेवताना अगदी थोडंसं पोर्शन घेतलं आणि बाकीचं मग आपलं पोळी वगैरे सगळं खाल्लं तर एकदम परफेक्ट असं मील होणार आहे, तुमचं जेवण होणार आहे. तर असंच हेल्दी पौष्टिक सॅलड तुम्ही नक्की करून बघा. रेडी झाल्यावर मी यावर किंचित अगदी थोडस मेयोनेज टाकलेलं आहे, पण ते पण टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी सुद्धा या सॅलडची पूर्णपणे चव छानच लागते. आणि हे सॅलड खायला खूप छान लागतं, कारण त्याचं जे टेक्स्चर आहे म्हणजे थोडस सॉफ्ट, क्रंची, स्वीट, काकडीचा क्रंच, असं ओव्हरऑल खूप मस्त लागतं. मी ह्यामध्ये काकडी नाही घातली, पण तुम्ही घालू शकता. आणि नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.